Hey yo, welcome back new trick play video. आता मी ट्रिक प्ले व्हिडिओ का म्हणलो तर तुम्हाला मी सांगतो, पण सर्वप्रथम आपण डिफिकल्टी इझी ठेवूया, देन अगेन पपोत ठेवूया आणि हाय क्वालिटी हाय ठेवूया. तर चला तर आता आपल्या गेम प्लेमध्ये, तर यामध्ये आपण काय करणार आहोत माहिती आहे का, एक ट्रिक करणार आहोत ज्यामध्ये ज्याला आपण काय म्हणू शकतो, हाऊ टू मेक रडार फॉलो क्रॅने. तर ही ट्रिक आपल्याला करायची आहे, त्यासाठी आपल्याला थोडे बहुत सामान लागतील. पण आता आपण गेम आपली लोडिंग होत आहे, तर आपण त्यावर लक्ष देऊया. आणि ती लोडिंग झाली की आपला प्लेयर आता झोपेतून उठणार आहे, राईट. हां, तर आता आपला आपला डे वन चालू झाला आहे, तर आता आपला प्लेयर झोपेतून उठेल. आणि तसंही हा सकाळचा टाईम आहे मे बी. तर सध्या मी रेकॉर्डिंग करतो आहे, हा सकाळचा टाईम आहे म्हणून गुड मॉर्निंग. तर आता जाऊया पुढे. ओके, हे त्या आवाज केला, बंद करू दरवाजा आणि आपण जाऊया समोर. म्हणजे ग्रॅनी आणि ग्रँडपा आले. हो, डोर लॉक. तर ग्रॅनी ग्रँडपा आले आणि त्या रूममध्ये गेले जिथे आपण आवाज केला आहे. तिथे जर गेले ते लोक तर आपण त्यांना लॉक करू शकतो. सध्या तरी ग्रँडपा आला आहे, पण आता ग्रॅनी पण येईल ती, काही अडचण नाही आहे. तर ग्रॅनी येतो लवकर, म्हणजे आम्ही तुम्ही दोघांना लॉकअप करून टाकू. तर गाईज बघा, ह्या दोघांना लॉक केलं की आपल्याला जायचं आहे सरळवर, ठीक आहे. हो, ग्रँड पाचला बसलो आपण. तर आता लॉक केलं त्यांना, तर आपण जाऊया वर. वर आले की आपल्याला दोन गोष्टी पाहिजेत, तीन गोष्टी पाहिजे मेनली. एक स्टनगन किंवा शॉटगन. स्टनगन तर आपल्याला भेटली आहे, आणि अजून एक रेंज पाहिजे आपल्याला जो की समोर आहे. ओके, आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे वेस वास. ग्रँडपाचा वास आहे ना, तो समोर हा तीच पियानोच्या रूमच्या तिकडं, पियानोच्या पाशीच आहे सोफाच्या समोर. तर आपल्याला तो वास घेऊन आणायचा आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला हां, तर हा रेंजनं आपण त्याचा पेच ढेळा केला, म्हणजे की जो की नाला होता समोरचा तो बंद झाला आहे. तुम्हाला दाखवतो मी, हा बघा हा नाला. तर आता हा जो रेंज आहे तो आपण खाली टाकूया, म्हणजे आवाज येणार नाही ग्रँड ग्रँडपाला. तर आपण स्टनगन रेकॉर्ड ठेवलेली होती ना, हां स्टनगन भेटली, आता ती असेंबल करून घेऊन जाऊया. ओके, स्टनगन आपण ते ठेवली आणि आता आपण जाऊया वास घ्यायला. वास घ्यायला म्हणजे वेस घ्यायला. तर आता आपण तेही घेतला आणि जाऊया आता आपण आतमध्ये. ओके, आपण पोचलो आहोत आतमध्ये. तर आता ग्रॅनी ग्रँडपाला बोलवण्यासाठी आपण हा जो वेस आहे तो वाजवायचा आहे, जेणेकरून की ग्रँडपा दोघंही समोरासमोर आपल्या येतील. तर ओके मग, आता आपण ते करूया मग, काही एवढा अडचण नाही आहे. आय होप ग्रॅनी ग्रँडपा असतील, कारण आम्ही आपण एवढा आवाज केला आहे, पण ते सध्या पण अजून आलेले नाही आहेत. तर बघूया पुढे काय होते, तर बघू मग. करायचा का आवाज, हे म्हणतोय करावाच, ठीक आहे मग करूया आता आवाज. यार मला रिस्क वाटेली, रिस्क कशाला, त्यांकडे पाहिजे आत थोडी येऊ शकणार आहेत हा ना. काय कारण पाहायच्या आत येऊ शकतात का, सांगा बरं मला, कॉमेंट करून सांगा, कॉमेंट करून. मला तर वाटतं ग्रँडी ग्रँडपा येतील आणि मला इथं खाली येऊन धप्प करतील. जायचं टोटल रिस्किंग वाटतंय मला, पण यार आपल्याला ट्रिक करायचे म्हणल्यावर आपल्याला ते करावंच लागेल. हो, ग्रँडी ग्रँडपा एक अचानक समोर आली, काय इच्छा तू आहे यार. ओके मग, आता काय करू, ग्रँडी ग्रँडपाला तो अजून आवाज करू, कारण होगा ग्रँडी ग्रँडपा हळूहळू इकडे तिकडे करत जात आहेत. तर आता ओके, त्यांना आपण एक संगट पाठवले, तर बघूया ते कुठपर्यंत एक संगट जातात, एक सोबत जातात. तर आपण पुढे त्यांच्या मागे मागे तर जाऊ नाही शकत, पण लांबून त्यांच्यावर नजर ठेवू शकतो. आपण जिथून वास घेतला होता तिथून ते दोघेही जात आहेत का पाहूया.
जर ते जात असतील तर आपण इथे समोर जो सिलेंडरनाचा बेबीस बेबी स्पॅटर आहे ते आपण केला आणि आपण इथे खाली ओके आणि आपली जी स्टनगन आहे ती आपण उचलूया आणि देन क्रियानी आणि क्रॅनपा आलेत त्यापैकी आपल्याला फक्त क्रॅनपा लोडवायचं आहे ओके आपण पुढे जायचं नाही आहे वापस जाऊया तिथेच ओके तर आपली ट्रेक सक्सेसफुल कम्प्लीट झाली आहे सक्सेसफुली कम्प्लीट झाली आहे तर आता आपण बघूया की हा बेबी स्पायडर म्हणजे सिलेंडरचा बच्चा त्याला आपण सिलेंडरचा चाइल्ड किंवा बेबी स्पायडर म्हणतो तर हा आता क्रॅनीला फॉलो करतो का नाही बघूया आपण तर सध्या क्रॅनी त्याला काहीतरी चारत आहे त्याचा लंच आलं आहे वाटतं पण या गेममध्ये तर रात्र चालू आहे म्हणजे डिनर असेल तो तर ठीक आहे मग ओके रानी बेबी स्पायडर तुझ्या मागे येतो का नाही ठीक आहे मग त्याला घेऊन जा मग आम्ही पण तुला बघायचं तू त्याला घेऊन जातेच का नाही म्हणून हा ना तर ओके तर बेबी स्पायडर क्रॅनीला फॉलो करतोय आपली ट्रिक सक्सेसफुली झाली गाईज आपली ट्रिक ही ट्रिक वर्क करते तर आता ही जी जी ब्रेड ट्रॅप्स आहेत तिथून आपण गपचूप जायचं ओके क्रॅनी गेली आहे पुढे हा बेबी स्पायडर पण तिच्या मागं जातोय आता ओके हा जो स्टन गन आपण इथे टाकला इथे आवाज होणार नाही आहे म्हणून आपण बिंदासपणे पुढे जाऊ शकतो ओके बेबी स्पायडर तर फॉलो करत जातोय तिला ओके मग खूप भारी काम झालं गाईज पूया क्रॅनी काय करते आता त्या बेबी स्पायडरला सोबत घेऊन जाऊन क्रॅनी ये गणानी बांडी घासतीस का मला बघू नको प्लीज बघितलं क्रॅनीनं पळा 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 खूप चूप ओके हे क्रॅनीनं पहिलं बघितलंच नाही मला ठीक आहे असू दे तर मी तुमच्याशी मिळतो नवीन खेम प्लेवडीमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय आणि तुम्हाला हा ट्रिक कसा वाटला मला कॉमेंट करून सांगू शकता बाय बाय.